हॅलो फ्रेंड्स, मी सुमन, हायस्कूल नंबर 6 मधून, कविता बोरसे. आजचा आपला टॉपिक आहे चेंज द टेक्स्ट इन जेंडर. आपल्याला परीक्षेमध्ये हा प्रश्न 2 मार्काला विचारला येतो. मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये चेंज द टेक्स्ट हा टॉपिक स्टार्ट केला होता. त्यात आपण पाहिलं होतं चेंज द टेक्स्ट पर्सन. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण चेंज द टेक्स्ट जेंडर, की टेक्स्टमध्ये जेंडरचं चेंजेस कशा प्रकारे करायचे ते आपण बघणार आहे. तर आपण आपल्या या टॉपिकची सुरुवात करूया. ओके, आपला जो हा आजचा टॉपिक आहे चेंज द टेक्स्ट जेंडर, याला सुरू करण्याच्या आधी आपण थोडंसं जेंडरची थोडक्यात माहिती घेऊन घेऊ. जेंडरचे किती प्रकार? तर जेंडरचे 3 प्रकार आहेत. एक तर आहे मॅस्क्युलाईन, फेमिनाईन आणि तिसरा आहे न्यूटर. मॅस्क्युलाईन म्हणजे नर जाती, फेमिनाईन म्हणजे नारी जाती, न्यूटर म्हणजे नान्यतर जाती. प्रत्येक जातीसाठी इथं तुम्हाला उदाहरण दिलेले आहे की कोणत्या उदाहरणमध्ये कोणत्या प्रकारचे शब्द किंवा कोणत्या प्रकारची जाती इन्क्लूड होत असते. जसं की मॅस्क्युलाईनचे उदाहरण इथं दिलेले आहेत आणि मॅस्क्युलाईनसाठी प्रोनाऊन म्हणून हीचा वापर होत असतो. जसं फेमिनाईनचे उदाहरण इथं दिलेले आहेत की वुमेन, गर्ल, लायनेस, काव ची स्त्री जाती दर्शवणारे शब्द याचा समावेश फेमिनाईनमध्ये होत असतो. आणि फेमिनाईनसाठी प्रोनाऊन म्हणून शीचा वापर केला जातो. तशी तिसरी जाती आहे, जेंडर आहे न्यूटर, ज्याला नान्यतर जाती पण म्हणतात. यात सगळ्या निर्जीव वस्तूंचा समावेश होत असतो. जसं इथं उदाहरण दिले की कार, टेबल, पॅन, बुक. आणि ह्या जातीसाठी प्रोनाऊन म्हणून इटचा वापर केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला चेंज द टेक्स्ट जेंडरमध्ये जेंडर चेंज करायचे आहे. मीन्स की जर पुरुष जातीचे शब्द दिलेले असतील, मॅस्क्युलाईनचे शब्द दिलेले असतील, तिथं फेमिनाईनचे शब्द यूज करायचे. आणि जर फेमिनाईनचे शब्द दिलेले असतील तर तिथं मॅस्क्युलाईनचे शब्द आपल्याला यूज करायचे, ठीक आहे. आणि त्या रिलेटेड प्रोनाऊन पण आपल्याला बदलवायचे. जसं की आता मॅस्क्युलाईनचं प्रोनाऊन ही असेल तर त्याच्या जागेवर आपल्याला फेमिनाईनचं प्रोनाऊन शी करावं लागेल. किंवा मग फेमिनाईनचं प्रोनाऊन शी असेल तर त्याच्या जागेवर मॅस्क्युलाईनचं प्रोनाऊन ही आपल्याला यूज करावं लागेल. इथं काही उदाहरण आहे ज्याच्यावरून आपल्याला कळत आहे की आपण कशाप्रकारे कोणत्या शब्दाचं जेंडर कशाप्रकारे बदलवायचे, ठीक आहे. इथं उदाहरण आहे, तुम्ही बघू शकता, बॉयचं गर्ल, फादर, मदर, सन, डॉटर, मॅन, वुमन, अंकल, आंट, प्रिन्स, प्रिन्सेस, लायन, लायनेस, पोएट, पोएटेस, हंटर, हंट्रेस, ब्रदर, सिस्टर, पिकॉक, पिहॅन, सर, मॅडम, टीचर, टीचर. आता एक गोष्ट खास लक्षात ठेवायची की हा जो शब्द आहे टीचर, ठीक आहे, टीचर ह्या शब्दाचं जेंडर चेंज होत नाही. कारण टीचर हा असा शब्द आहे जो दोघंही जेंडरसाठी यूज केला जातो. टीचरचा अर्थ होतो शिक्षक. आणि शिक्षक म्हटलं म्हणजे तो स्त्रीही असू शकते आणि पुरुषही असू शकतो. म्हणून टीचर ह्या शब्दाचं जेंडर चेंज होणार नाही, टीचरचं टीचरच राहील. हे खास लक्षात ठेवायचं आहे. कारण भरपूर विद्यार्थी टीचरचं सर करत असतात आणि सरचं टीचर करत असतात, तर हे चुकीचं आहे. तुम्हाला जर यूजच करायचं असेल तर तुम्ही सर किंवा मॅडम यूज करू शकतात. पण जर टीचर असेल तर टीचर हा शब्द दोघंही जातीसाठी सेमच असेल. बरोबर आहे. तर टीचर जर सब शब्द दिलेला असेल तर टीचरचं जेंडर आपल्याला टीचरच राहू द्यायचं आहे. हे खास लक्षात ठेवायचं आहे. इथं अजून बाकीचे उदाहरण आहे, तुम्ही बघू शकताय की हजबंड, वाईफ, नेफ्यू, नीस, जेंटलमॅन, लेडी, हिरो, हिरोईन, ऍक्टर, ऍक्ट्रेस, वेटर, वेट्रेस, टायगर, टायग्रेस, ऑथर, ऑथरेस, ठीक आहे, हॉर्स मॅन. तर हे सगळे उदाहरण आहेत ज्याच्यावरून आपल्याला जेंडर कशाप्रकारे बदलवायचे किंवा कोणत्या शब्दाची जागेवर कोणता शब्द यूज करायचे हे आपल्याला लक्षात येईल. तर आता आपण उदाहरण सोडवू की कशाप्रकारे आपल्याला चेंज द टेक्स्ट इन जेंडर सोडवायचं आहे. ओके, चेंज द टेक्स्ट जेंडर हा प्रश्न 2 मार्काने विचारला जातो. आता यासाठी तुम्हाला सूचना दिलेली असेल की रीराईट द फॉलोईंग पॅरेग्राफ्स, चेंजिंग द जेंडर, मेक चेंजेस वेअर नेसेसरी. तुम्हाला पॅरेग्राफमध्ये जेंडर चेंज करायचं आहे आणि पूर्ण पॅरेग्राफ रीराईट म्हणजे पुन्हा लिहायचं आहे. आणि इथं तुम्हाला दिलेलं आहे की मेक चेंजेस वेअर नेसेसरी, याचा अर्थ असा की फक्त जेंडर रिलेटेड शब्दच नाही पण त्याच्या रिलेटेड प्रोनाऊन्स जरी असतील ते तरी ते सुद्धा तुम्हाला बदलवायचे. किंवा तुम्ही जे सहाय्यकारक क्रियापद पण काही वेळेस बदलत असतात, ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला खास लक्षात ठेवायचे की दुसरे जे चेंजेस असतील ते पण आपल्याला जिथं जिथं गरज असेल तिथं तिथं बदलवायचे. आता आपण उदाहरण सोडवू की कशाप्रकारे जेंडर चेंज करायचे, ठीक आहे. इथं उदाहरण दिलेलं आहे की द किंग वॉज अ रिच मॅन, ही प्रेड टू गॉड टू गिव्ह हिम मोर वेल्थ, द गॉड ग्रँटेड हिम द गोल्डन टच, ही हिमसेल्फ वॉन्टेड टू टेस्ट इट. विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा जेंडर चेंजचं उदाहरण सोडवू ना तेव्हा सगळ्यात पहिलं कार्य काय करायचं की जितके पण जेंडर रिलेटेड शब्द असतील ना त्यांना आधी अंडरलाईन करून घ्यायचं. याच्याने काय होईल की तुमचे एकही शब्द किंवा एक पण शब्द तुमचा जेंडर चेंज करण्याचा सुटणार नाही.
जर आपण डायरेक्टली त्याला रीराईट करायचा प्रयत्न केला तर आपण करू शकतो, बट वी नीड फुल कॉन्सन्ट्रेशन, कारण कदाचित आपलं एखादं जेंडर रिलेटेड प्रोनाऊन किंवा जेंडर रिलेटेड शब्द सुटू शकतो. म्हणून अकॉर्डिंग टू मी, मला तरी असं वाटतं की आपण जेंडर रिलेटेड जितके पण शब्द असतील ना, तितके सगळ्यात आधी अंडरलाईन करून घ्यायचे आणि त्यानंतर त्या पॅरेग्राफला आपण रीराईट केलं तर ते चूक होण्याची संभावना कमी होऊन जाते. ठीक आहे, जसं मी इथं केलं आहे, प्रत्येक सेंटेन्समध्ये जितके पण जेंडर रिलेटेड शब्द आहे त्यांना मी अंडरलाईन करून ठेवलं आहे. इथं आहे किंग, मॅन, ही, गॉड, हिम, गॉड, ही. ठीक आहे, हे आणि हिमसेल्फ. ठीक आहे, हे सगळे जेंडर रिलेटेड शब्द आहेत, तर ह्या सगळ्यांचे जेंडर आपल्याला चेंज करायचे. हे पूर्ण पॅरेग्राफमध्ये मॅस्क्युलाईन मीन्स की नर जातीला रिलेटेड शब्द आहेत, याचं आपल्याला पूर्णपणे फेमिनाईनमध्ये कन्वर्जन करायचं आहे. आपण सोडवू हा पॅरेग्राफ वन बाय वन सेंटेन्स. द किंग, ठीक आहे, द किंगचं काय होईल, क्वीन. द क्वीन वॉज अ रिच, आता आलं मॅन, तर मॅनचं काय होईल, वुमॅन. ठीक आहे, आपलं पहिल्या सेंटेन्सचं जेंडर चेंज झालं. त्यानंतर सेकंड सेंटेन्स, ही प्रेड टू गॉड टू गिव्ह हिम मोर वेल्थ, आता हीचं जेंडर काय होईल, शी प्रेड टू गॉडचं गॉडडेस टू गिव्ह, इथं हिमचं जेंडर चेंज केलं तर हर मोर वेल्थ. झालं सेकंड सेंटेन्स. आता थर्ड सेंटेन्स, द गॉड ग्रँटेड हिम द गोल्डन टच, द गॉडचं होईल गॉडडेस, ग्रँटेड हिमचं होईल हर द गोल्डन टच. ही हिमसेल्फ वॉन्टेड टू टेस्ट इट, शी हिमसेल्फ जो होईल हर सेल्फ वॉन्टेड टू टेस्ट इट. ठीक आहे, इथं आपल्या पूर्ण पॅरेग्राफ्सचे आपण ऑपोजिट जेंडरमध्ये कन्वर्जन केलं. इथं पूर्ण मॅस्क्युलाईन जेंडरमध्ये टेक्स्ट होती, हे पूर्ण टेक्स्ट आपण फेमिनाईन जेंडरमध्ये चेंज केली. मित्रांनो, एक गोष्ट खास लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही हे प्रश्न परीक्षेमध्ये सोडवतात ना, तेव्हा तुम्ही जिथं जिथं चेंजेस केलेले आहेत ना, त्या शब्दांना अंडरलाईन करा. ठीक आहे, ज्याच्याने तुमचा आन्सर जो असेल ना तो हायलाईट होईल. जसं की आपण इथं किंगचं क्वीन केलं आहे ना, तर क्वीनला अंडरलाईन करायचं, मॅन हिचं शी केलं त्याला अंडरलाईन करायचं आहे, गॉडचं गॉडडेस केलं, हिमचं हर केलं, त्यानंतर परत गॉडचं गॉडडेस, हिमचं हर, हिचं शी, हिमसेल्फचं हरसेल्फ. ठीक आहे, ह्याप्रमाणे आपण जितके पण चेंजेस जेंडर रिलेटेड केले असतील ना, त्या सर्वांना तुम्ही अंडरलाईन करा, ज्याच्याने काय होईल, तुमचा जो आन्सर असेल तो हायलाईट होईल आणि पटकन समजेल की कुठं काय चुकलं आहे तुमचं. ओके, आय होप तुम्हाला चेंज द जेंडर हे हा प्रश्न कळला असेल आणि परीक्षामध्ये तुम्ही व्यवस्थित त्याला सोडवणार. ओके, बाय, थँक्यू.